शेमारूच्या नवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय झालं, तुम्ही दोघी वैतागलेला दिसतात. वैताग तर तुमची मुलगी सारखी देत असते आम्हाला सक्षम दादा. आमच्या बरोबर पोलिसांकडे चला. पण झालंय तरी काय? त्याचं काय झालंय माहितीये का? तुमच्या चक्रम डोक्याच्या लेकीने नैना वहिनी आणि वरुण विरुद्ध पोलिसात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिलीये. वहिनी कीर्ती बावळट आहे, पण ती असं नाही करणार. त्याचं काय आहे ना, तुमच्या मुलीच्या बावळटपणाच्या पायी ना आज आमच्या दारात पोलीस आले होते आणि नैना वहिनींना घेऊन गेलेत. हेच दिवस दाखवण्यासाठी तुम्ही तुमची लेख आमच्या गळ्यात मारली का? आणि तसही तुम्हीही तुमच्या लेकीसारखे फुशारक्या मारण्यात कमी नाही आहात सक्षम दादा. आणि काय म्हणाला होता तुम्ही, कीर्ती बावळट आहे, तिला माफ करा, ती परत असं करणार नाही, आम्ही माफी मागतो तिच्या वतीने, वगैरे वगैरे वगैरे. आता काय झालं? अहो नाही ना वहिनी, ज्या कधी कुणाच्या बाबतीत वाईट विचार सुद्धा करत नाहीत त्यांच्या सोबत असं घडावं आणि त्यांनी रडावं तरी कुणासमोर? अहो पोलीस त्यांना ओढत घेऊन गेलेत. ताई मला खूप वाईट वाटतंय, या सगळ्यांबद्दल मला माफ करा. लग्नाच्या दिवसापासून आज पर्यंत तुम्ही तुमच्या मुलीच्या चुकांवर पांघरून घालत आलात सक्षम दादा. असेच अगदी असच मान खाली घालून आणि हात जोडून माफी मागत आलायत. तुमच्या मुलीला सांगा की आता बस कर, आज आम्ही तुमच्या समोर हात जोडतो. मी त्यांना हात जोडून विनंती करेन की कमीत कमी नैनाला तरी सोडून द्या, तशीच त्यांची तब्येत बरी नसते, कोण जाणे ती कशी असेल. दादा तुला हात जोडायची आणि हे सगळं करायची अजिबात गरज नाही, गुप्ता खूप चांगले वकील आहेत, मी त्यांना लगेच फोन करतो. आता कोणाचा फोन आला? अरे हा तर चौकीतून. हॅलो, हो बोलतोय. बर हो हो काका, काय म्हणाले ते? वरुण ऑफिसच्या कामानिमित्त कुणाला तरी भेटायला गेला होता आणि पोलीस त्यांच्या समोर याला अटक करून ठेवून गेले. काय अब्रू राहिली आमच्या मुलाची आणि काय इज्जत राहिली आमची, आजपर्यंत हे कधीही माझ्या डोक्यात आलं नव्हतं. पण आज मला वाटतंय की ती कुठली अशुभ वेळ होती कोण जाणे, जेव्हा मी माझ्या मुलाचं लग्न ह्या मुलीशी लावून दिलं होतं. माझं संपूर्ण कुटुंब तुरुंगात आहे आणि मला काहीही करता येत नाही, मला काहीही करता येत नाही. काही ना काही करायलाच पाहिजे होतं ना. मी जर गोष्ट माझ्या मान सन्मानाची, माझ्या अस्तित्वाची असेल तर हातावर हात ठेवून बसायचं. मी बरोबर केलंय मी. हा अरे तुझी हिम्मत. तू आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत पोलीस चौकीत येणार आहेस आणि ही खोटी कंप्लेंट परत घेणार आहेस. नाही, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये आणि हे लोक जे माझ्या सोबत वागलेत ना ते पाहता मी त्यांच्या बरोबर अगदी बरोबर केलंय. मी माझी तक्रार परत नाही घेणार. कीर्ती, आजपर्यंत तुझ्या प्रत्येक कृत्याला तुझा मूर्खपणा समजून माफ करत आले, पण तू खोट्या पद्धतीने वरुण आणि काकूंना तुरुंगात पाठवण्याचं पाप करशील याची अपेक्षा नव्हती केली मी. का? सासू आणि नवरा आहे तो माझा, देव नाहीयेत. त्यांनी कसंही वागायला माझ्याशी, माझ्या जगण्यामध्ये आडकाठी घालतायत ते, पण मी म्हणजे तू नाहीयेस की त्यांना घाबरून राहीन आणि त्यांना हवं ते करू देईन. मी काही तक्रार परत घेणार नाहीये. असं त्यांनी काय वाकडं केलंय ग तुझं, आणि त्या बदल्यात तू काय केलंस? तू तर घर तोडलेस त्यांचं. तुझ्या प्रत्येक चुकीच्या इच्छांना ते पूर्ण करत आलेत आणि एकदा ते काहीतरी तुला बोलले तर तू पोलिसात तक्रार केलीस, त्यांना तुरुंगात पाठवलंस. आणि कीर्ती, नाती निभावणारे कशालाही घाबरत नाहीत,
त्यांना नात्यांची कदर असते, नात्यांची किंमत करतात ते. पण जाऊ दे, या गोष्टींची तुला समज नाहीच आहे. आता तू माझ्यासोबत पोलीस चौकीत येणार आहेस आणि ही खोटी कंप्लेंट परत घेणार आहेस. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आमचे वकील आता बस येतच असतील, तोपर्यंत मला माझ्या बायकोला आणि मुलाला भेटू द्या प्लीज. आज नाही भेटू शकणार तुम्ही, भेटायचं होतं तर जरा लवकर यायचं होतं, भेटायची वेळ संपली आहे. बरं, म्हणजे एका निर्दोष व्यक्तीला तुम्ही रात्रभर तुरुंगात ठेवणार? ए, असा फोडून काढेन ना की मेंदू बंद पडेल. अभय जरा शांत बस, आम्ही मोठे बोलतोय ना. हे बघा सर, तुम्ही कमीत कमी नयनाला तरी सोडून द्या, तिची तब्येत बरी नसते आजकाल. जर रात्रभर तिला तुरुंगात राहावं लागलं तर मी तुमचे हात जोडतो, तिला सोडून द्या प्लीज. अहो भेटण्याची वेळ संपली आहे, सांगितलं ना. थांबा काका, तुम्हाला असे हात जोडायची काही गरज नाहीये. काका, कीर्ती तिची चूक सुधारण्यासाठी चालली माझ्या सोबत. कीर्ती, इन्स्पेक्टर साहेबांना सगळं खरं खरं सांगून टाक. खरं तर हे आहे की ताई मला इथे जबरदस्ती घेऊन आलीये माझी तक्रार मागे घेण्यासाठी. पण मी ना माझी तक्रार मागे नाही घेणार. मी घाबरत नाही तुला. आणि मला तर याची लाज वाटते की तू यांना घाबरलीस. मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. अपेक्षा तर मलाही नव्हती कीर्ती की तू तुझ्या खोटं बोलण्यावर निर्लज्जासारखी अडून बसलीस. असे नात्यांसोबत खेळ करू नकोस कीर्ती, आणि आताच्या आता तुझं नाटक बंद कर. मी माझी तक्रार मागे नाही घेणार. हे चौकी म्हणजे काय गंमत वाटते का? या अधिकारी कुटुंबाला बाहेर काढा. ए चला निघा. ए चला चला निघा. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब. आता काहीच दिवसांपूर्वी तुमच्या चौकीत एक तक्रार दाखल झाली होती, रात्री उशिरापर्यंत मोठ्याने आवाज करत पार्टी केल्याबद्दल. हा मग? ती तक्रार कीर्ती अधिकारी आणि वरुण अधिकारी यांच्या विरोधात होती. आणि ही तीच कीर्ती अधिकारी आहे जी त्या रात्री तिच्या नवऱ्यासोबत पार्टी करत होती. माहिती आहे, मग पुढे काय सांगा. आणि आज हिने त्यांच्यावरच ही केस केली आहे. बरं चला, जर ती तक्रारही जुनी झाली असेल तर ती आत्ताच म्हणाली ना की हिला मारहाण केली गेली आहे, तिच्यावर हात उचलला गेलाय. मग जर तिला मारहाण केली गेली आहे तर मग हिच्या शरीरावर व्रण असतीलच ना. तुम्ही हिची तपासणी करा आणि जखमा आहेत की नाही ते बघून घ्या. मला तपासणी वगैरे नाही करायची. नाही 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 नाही, आता तर मलाही बघायचंय की आमच्या वहिनीने आणि वरुणी किती मारलंय तुला. आम्हाला पण कळू दे की आमचा परिवार किती निर्दयी आहे ते. तपासणी तर होणारच सांगून ठेवते मी. सर, ही मुलगी अगदी बरोबर बोलते, तिला चेक केलं नाही तर आपली कारवाई कशी पूर्ण होईल. बरोबर बोलते तुम्ही. हो मॅडम, आणि तुम्ही ही तपासणी आत्ताच करा. हो, पण मला तपासणी नाही करून घ्यायची आहे. आणि तुम्ही तर पोलीस आहात ना, तुमच्याकडे मी यासाठी आले होते की तुम्ही मला मदत कराल. माझ्या सासरच्यांनी आणि माझ्या माहेरच्यांनी मला एकटं पाडलंय, मग मी आता कुठे जाऊ? तुम्ही कसे पोलीस आहात तुम्हाला कळत नाहीये का? मी तर एक अपला स्त्री आहे ना, मग तुम्ही मला मदत करण्याऐवजी ह्या सगळ्यांना मदत करताय, असं कुठे होतं? मला नाही तपासणी वगैरे करायची, आणि तुम्ही मला मदत करायला हवी ना. तुम्ही तर हे चुप.
हे खरं आहे का रे तुमचं नाटक करायला? शेवटचं विचारतोय की तक्रार मागे घ्यायची आहे की तशीच ठेवायची आहे? बोला मॅडम. आता काय सांगू, तुझं डोकं फिरलंय का? तुला माहितीये काल कशी तरी वाचले मी दादापासून, आणि तू आहेस की पुन्हा हट्ट धरून बसलायस भेट म्हणून. मी तुला कुठे भेटायला येणार नाहीये आणि आज तर अजिबातच नाही. आणि खरं तर तू ना किमान एक तरी आठवडा माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून दूर राहा. हे काय बोलतीयस स्वार्थी? डोकं फिरलंय का तुझं की मला सांग, तुला वेड लागलंय. बघितलं नाहीस का काल वहिनीने दादाकडून 7 दिवसाची मुदत मागितलीये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आणि तू म्हणतीयस की जाऊन कुणाला भेट? मूर्ख नाहीये मी, आणि तसही कुणाला सध्या माझ्यापासून जितका दूर राहील तितकं चांगलंय. तू ना जरा जास्तच विचार करतेस. तसही तुझ्या वहिनीची बहीण जे काही वादळ घेऊन आलीये घरा, त्यामुळे तुझ्या वहिनीकडे आता वेळच नाहीये. तर तू कुणाच्या लक्षात सुद्धा नसेल. तर तू जा आणि निवांतपणे कुणाला भेट. कुणीही तुला काही नाही विचारणार आहे. आणि तसही 7 दिवसांनी ती जाणार आहे घराबाहेर.